आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. निपाणी तालुक्यातील माणकापूर येथे सुरू असलेले देवीबाईंचं हे दुकान गावातून कायमस्वरूपी हटवण्यासाठी आता युवक आणि महिला तसेच विद्यार्थ्यांनी मोट बांधली असून भित्तीपत्रके व्हॉट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून आता गावातून दारू दुकान हटवा आणि गाव वाचवा असा संदेश देऊन प्रबोधन केले जात आहे. याला गावामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गावातून देवी हे वाईन्स शॉप हटवल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा निर्धार माणकापूरवासियांनी बांधला आहे. दारूमुळे कितीतरी कुटुंबे आज उद्ध्वस्त झाली आहेत. सदर दारू दुकान हे हुपरी इचलकंजी या मुख्य रस्त्यावर असल्याने या रस्त्यावर वाहनांची रहदारी मोठी आहे. दारू दुकान समोरच दोन बस स्टॉप आहेत. गावातील सुमारे 300 अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रातील गावामधून ये जा करीत असतात. फाट्यावर असलेले हे दारू दुकान या अगोदरच बंद करणं गरजेचं होतं, त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने दुकान मालकच आता गावाला आव्हान निर्माण करीत आहे. ही दुकानदारी मोडीत काढण्यासाठी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच ग्रामस्थ जात पास धर्म बाजूला ठेवून एकत्रित सामूहिकरित्या दारूबंदीसाठी एकीची वज्रमोट बांधली जात आहे. विद्यार्थी वर्गाला याचा नाहक त्रास होणारा बंद होईल यामुळे या दारू दुकानाचा मोठा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे. काही मद्यपीकडून येणाऱ्या विद्यार्थिनी व महिलांना विचित्र हावभाव करून त्यांना त्रास देण्याचा प्रकारही वरचेवर या ठिकाणी होतो आहे. नव महाराष्ट्र न्यूज साठी माणकापूरहून प्रशांत कांबळे.